बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बोदवड पिंपळगाव देवी रस्त्यावर अवैधरित्या वाहनाद्वारे दारूंची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यावरून सदर सापळा रचित दोन आरोपींसह 1,17,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। काल दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशी व कोरडा दिवसाचे अनुषंगाने बोदवड ते पिंपळगाव देवी रोडने अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक होत आहे अशी गुप्त व खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा विभागाचे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर येथील प्रकाश व्ही मुंगडे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क मलकापूर तसेच जवान श्री प्रदीप शेषराव देशमुख व दोन पंचांसह बोदवड ते पिंपळगाव देवी रोडवर पाळत ठेवून छापा टाकला असता दोन आरोपी इसम नामे एक सुनील मनोहर महाले वय अंदाजे 40 वर्ष राहणार लिहा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा तसेच गणेश छगन कांडेलकर वय अंदाजे 40 वर्ष राहणार लिहा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा त्यांचे स्वतःच्या मालकीचे TVS स्टार सिटी मोटरसायकलने अवैध विना परवाना देशी व विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आले। त्यांच्या कब्जातून एक TVS स्टार सिटी प्लस मोटरसायकल व 180 मिलीच्या 240 देशी दारूच्या सीलबंद बाटल्या तसेच 90 मिलीच्या 300 प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या व विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 96 मॅकडॉल नंबर 1 व इम्पिरियल ब्लू या ब्रँडच्या सीलबंद बाटल्या असा एकूण 1,17,330 रुपयांची दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महादारूबंदी कायदा 949 कलम 65 अई व 83 गुन्हा करण्यात आला। पुढील तपास प्रकाश व्ही मुंगडे दुय्यम निरीक्षक मलकापूर हे करीत आहेत। MCN न्यूज करिता संदीप सावजी मलकापूर। भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव रोड ते बोदवड ह्या ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक होती अशी गुप्त व खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून आम्ही सापळा रचला असता एक देशी दारू वाहतूक करत असताना दोन इसम मिळून आले। आरोपी इसम सुनील महाले व कांडोलकर हे 8 देशी दारूचे पेटा 2 विदेशी दारूच्या पेट्या सहित मिळून आले। महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65 AE व 83 नुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे।